स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी मित्रांनो कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासंदर्भातला अकरा डिसेंबर दोन हजार अठराचा हा सगळ्यात महत्त्वाचा जी आर आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण शासनाने खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याचा हा जी आर काढलेला आहे आपण जी आर सविस्तर वाचू तुम्ही व्हिडिओ पॉज करून काही जी आर जे संदर्भ दिले आहेत ते सविस्तर वाचून घ्या या जी आरची प्रस्तावना अशी आहे दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनावरील खर्चाचा सरासरी दर हा महसूलवाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे तत्व पाळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने शासकीय विभाग व त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद अंतिम करण्याच्या सूचना दिनांक अकरा दोन दोन हजार सोळा व सोळा नऊ दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत तसेच प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध अंतिम करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक पंचवीस पाच दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये आकृतीबंध अंतिम केल्याशिवाय पदभरती किंवा नवीन पदनिर्मिती करता येणार नाही अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत दोन तथापि सुधारित आकृतिबंध अंतिम करण्याच्या कार्यवाहीला अजून काही कालावधी लागणार आहे ज्या प्रशासकीय विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही त्या विभागांना दरम्यानच्या कालावधीत पदांच्या अभावी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंध अंतिम होईपर्यंत तातडीने कर्मचारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक दोन आठ सोळा व शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक सतरा बारा सोळा मधील तरतुदी शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यावर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक दोन आठ दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकातील परिक्र चार अ तसेच सामान्य प्रशासना प्रशासन, प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परी क्र दोन अ सहामधील तरतुदी खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहेत अ वित्त विभागाचे दिनांक दोन आठ दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकातील परी क्र चार मधील तरतूद खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहे गट ब अ राजपत्रित संवर्गातील तांत्रिक कौशल्य आवश्यक असलेली पदे व गट क का संवर्गातील पदे ही जुन्या आकृतिबंधानुसार सरळ से सेवेच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या सत्तर टक्के इतक्या मर्यादेत काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचे अधिकार सर्व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत मात्र सदर काल्पनिक पदे फक्त एक वर्षाच्या कालावधीसाठी राहतील सदर काल्पनिक पदे निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती किंवा उपसमितीच्या मान्यतेची अट शिथिल करण्यात येत आहे दरम्यानच्या कालावधीत प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंद अंतिम करून घेण्याची कार्यवाही करावी काल्पनिक पदे निर्माण करताना जुन्या आकृतीबंधानुसार मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या सत्तर टक्के इतक्या मर्यादेतच भरण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहेत सदर शिथिलता एक वर्ष कालावधीसाठी लागू राहील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा बारा सोळाच्या नि निर्ण शासन निर्णयातील परिक्र सहामधील तरतूद खालीलप्रमाणे शिथिल करण्यात येत आहे विवक्षित कामासाठी करार पद्धतीने नियुक्ती देताना कार्यालयातील किंवा स्थापनेवरील जुन्या आकृतिबंधानुसार मंजूर पदांपैकी सेवेच्या से रिक्त पदांच्या सत्तर टक्के त्या मर्यादेत से सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात देता येईल विवक्षित कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार संबंधित विभागास राहतील करार पद्धतीने नियुक्त्या करण्याचे प्रस्ताव तयार करताना कामाचे स्वरूप अकस्मितता सार्वजनिक हित इत्यादी बाबी विचारात घेण्यात याव्यात सदर शिथिलता एक वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील वरील अ व ब मधील दोन्ही तरतुदीनुसार सेवा उपलब्ध करून घेताना कोणत्याही परिस्थितीत जुन्या सरळ सेवेच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या सत्तर टक्के या मर्यादेतच पदे भरण्यात यावीत सदर मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित प्रशासकीय विभागांनी घ्यावी याबरोबरच विभागाने पदोन्नतीची प्रलंबित कार्यवाही पंचेचाळीस दिवसांत पूर्ण करून सामान्य प्रशासन विभागास अहवाल सादर करावा चार अ बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेताना संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक दोन आठ सोळामधील परिपत्रक क्रमांक चार अ वगळता उर्वरित इतर तरतुदी तसेच शासन परिपत्रक दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार दहा दिनांक दोन 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 हजार तेरा व दिनांक दोन बारा दोन हजार तेरामधील उर्वरित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी ब सामान्य प्रशासन विभागाच्या सतरा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयावरतील परी दोन सहा वगळता उर्वरित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील आता पाचवी पाचवा निर्णय आहे तसेच सदरिक्त पदांवर नियमितरत्या कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा सेवा एक महिन्याची नोटीस देऊन समाप्त करण्यात येतील थी अशी तरतूद करारनाम्यामध्ये करण्यात यावी सहा प्रशासकीय विभागांची सुधारित आकृती बंद अंतिम करून घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांना नियमित पद्धतीने कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू होईल या संकेतस्थळावर तो तुम्हाला उपलब्ध आहे अशा पद्धतीने शासन कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करणार आहेत अशा त्या आशयाचा हा जी आर आहे आशा करतो तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओखाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये